जय सद्गुरु मैत्रिणो, कसे आहात? मी पण मस्त आहे. नेचर ब्लॉग रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मी रंजना लाडेपासून स्वागत. मी खूप मनापासून रंजना लाडे आहे. तर मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे मसालेदार व्हेज पुलाव. तर त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे गाजर, कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर फ्लावर घेतलेलं आहे, ढोबळी मिरची म्हणजे शिमला मिरची घेतलेली आहे, कांदा, काही खडे मसाले आणि आला लसणाची पेस्ट आणि टॅमॅटो. तर मैत्रिणींनो, वेळ न घालवता चला तर आपण आता रेसिपी पाहू. तर काही मसाले घेतलेत आणि इथे घेतलेत मी तांदूळ. तर तांदूळ इथे बासमती घेतले, तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता. तांदूळ मोकळा होतो असा, पण इथे मी मसाला व्हेज पुलाव बनवणार आहे. तर मैत्रिणींनो, इथे मी कुकरमध्ये बनवणार आहे आणि कुकरमध्ये मी आत्ता तेल घातलेलं आहे. आणि तेल घातल्यानंतर, तेल आपलं छान गरम झाल्यानंतर इथे आता खडे मसाले घातलेले आहेत मी, तेजपान, वेलची वगैरे. आणि इथे आता मी कांदा घातलेला आहे. कांदा उभा चिरूनच घेतले घ्यायचा आहे. आणि इथे कांदा परतवल्यानंतर आता घालणार आहे मी गाजराच्या फोडी. तर इथे असे लांब फोडी मी केलेल्या आहेत, तुम्ही कोणत्याही आकाराच्या करू शकता. तर मैत्रिणींनो, इथे आता मी घालणार आहे शिमला मिरची. शिमला मिरची पण मी अशी लांब कट करून घेतलेली आहे. तर आता आपण छान असं परतून घेऊया. त्याच्यानंतर इथे फ्लावर घातलेली आहे. तर मैत्रिणींनो, इथे आता असं सर्व काही आपल्याला असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, जेणेकरून छान आपले चव येईल. आणि इथे टॅमॅटो घातलेला आहे. आता हे सर्व काही छान असे परतून घेतल्यावर तेलामध्ये असे अगोदर एक मिनटं तरी असं परतून घेतल्याने आपल्या व्हेज पुलावला छान चव येणार आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे असं एक मिनटं मी परतून घेतलेलं आहे. तर इथे वाफ येते त्याच्यामुळे असं भुरकं दिसतं. तर इथे आला लसणाची पेस्ट मी घातलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे आता मी घेतलेले आहेत सर्व मसाले, लाल तिखट, काळा तिखट आणि इथे घेतलेना पावडर, हळद आणि गरम मसाला, काश्मीर तिखट घेतलेला आहे 1.5 चमचा. तर मैत्रिणींना आता हे सर्व मसाले आता आपल्याला इथे घालायचे आहेत. तर चला आता परत एकदा आपण सर्व काही मिक्स करून परतवून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता इथे किती एकदम छान मस्त परतवल्या गेलेल्या आहेत तेलामध्ये. आता मी धुतलेले तांदूळ घातलेले आहेत. तर तांदूळ धुवून ठेवले का शिजायला लवकर मदत होते आणि एकदम छान येतो मऊ भात. तर आता इथे तांदूळ आपण 1/2 मिनटं तरी असे तेलामध्ये परतून घेऊया. परतून झाल्यानंतर इथे लागेल इतके आपल्याला पाणी घालायचं आहे. तर मी इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर इथे छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर इथे घालणार चवीनुसार मीठ. तर तुम्ही पाहू शकता इथे चवीनुसार मीठ घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर घालणार आहे मी कट केलेली कोथिंबीर. तर तुम्ही पाहू शकता इथे खूप छान आपला कलर आलेला आहे, पाहू शकता मैत्रिणींनो. आणि इथे व्हेज पुलाव, मसालेदार व्हेज पुलाव आपला झालेला आहे तयार. तर मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही इथे, वाव, खूपच सुंदर असे मस्त खमंग वास येत आहे, एकदम भारी. तर मैत्रिणींनो, आता मी हे पहा काढून दाखवते. तर मसालेदार इथं व्हेज पुलाव तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हेज पुलाव तुम्ही सुद्धा असाच बनवून बघा मसालेदार. आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत